नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या 10 बातम्या पाहणार आहोत. शासनाचे पीक कर्ज अनुदान वाटप तसेच बाजार समितीमध्ये पिकांसंबंधी महत्त्वाचे अपडेट हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर शेतीसंबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. ट्रॅक्टर लिलावातून 55 लाखाची वसुली. नाशिक जिल्हा बँकेकडून साठाणा येथे 22 ट्रॅक्टरचा लिलाव. थकित वाहन कर्जापोटी जिल्हा बँकेकडून जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा सटाणा तालुक्यातील नामपूर येथे 22 ट्रॅक्टरचा लिलाव झाला. यातून शासन मान्यतेनुसार जिल्हा बँकेची 55 लाख रुपयाची वसुली झाली. जिल्हा बँकेने थकित कर्जापोटी थकबाकीदारांचे 238 ट्रॅक्टर व वाहने जप्त केली आहेत. यामधील मुख्य आवारात हा पहिलाच लिलाव झाला. पुढील बातमी, मुख्य आगारात हळदीचा रंग झाला फिक्कट. हिंगोली पाठोपाठ नांदेड जिल्ह्यामध्ये हळदीचे उत्पादन घेतले जाते, पण यंदा 75% घट झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरवर्षी एकरी 30 ते 40 क्विंटलचे उत्पादन असते, यंदा मात्र 5 ते 6 क्विंटलच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच हळदीची आवक कमी होत आहे. सध्या 8 ते 9 हजार रुपये क्विंटल हळदीला दर आहे, मात्र उत्पन्नातच घट झाल्याने आवक कमी होत आहे. पुढील बातमी, आता हमीभाव केंद्रावरच नाही पैशाची हमी. गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करून 2 महिन्याचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अद्यापही धान विक्रीचे पैसेच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर खरीप हंगामातील धानाची विक्री करणाऱ्या 55 हजार शेतकऱ्यांचे 328 कोटी रुपयाचे धानाचे पैसे हे थकित आहे. 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा असा नियम असतानाही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळालेले नाही. पुढील बातमी, हरभऱ्याचा बाजारपेठेतील दरामुळे शेतकऱ्यांची निराशा. हरभऱ्याला प्रति क्विंटल 4,500 रुपये सरासरी दर मिळत आहे, तर दुसरीकडे खरीपातील सोयाबीनचे दर हे कासव गतीने वाढत आहे. सोयाबीनला शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6,400 रुपये पोटली दर मिळाला. केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी 5,300 रुपये दर निश्चित केला आहे. सध्या हमी भाव आणि खुल्या बाजारातील दर यामध्ये मोठी तफावत आहे. आताच हमी भाव केंद्र सुरू झाले तर शेतकऱ्यांना फायद्याचे राहणार आहे. पुढील बातमी, सोलापुरात वीज बिल माफीवरून शेतकरी आक्रमक. राज्यात अनेक ठिकाणी वीज तोडणी विरोधात आंदोलन पाहायला मिळाली. आता सोलापुरातील शेतकरीही वीज तोडणी विरोधात आक्रमक झाले आहे. सोलापुरातील शेतकऱ्यांनी वीज बिल माफीसाठी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले आहे. सोलापुरात जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक होत आंदोलन करताना दिसून आले. पुढील बातमी, या शेतकऱ्याने तब्बल 1 एकरवर विहीर खोदली, पाणीही काठोकाठ भरलेले. बीड जिल्हा आणि दुष्काळ हे कायमचं समीकरणच बनले होते. आता मात्र गेल्या वर्षी पावसाचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बीडच्या गोवराई तालुक्यातील मारुती बसगुडे यांची 12 एकर जमीन आहे. या शेतकऱ्याने चक्क 1 एकरात महाकाय विहीर खोदली आहे. शेतांमधले काठोकाठ भरलेले पाणी पाहून तुम्हाला ते कुठले तरी धरण आहे असे वाटेल, मात्र ते कुठले धरण नाही तर एका शेतकऱ्याच्या घामाचे फलित आहे. या महाकाय विहिरीची खोली 42 फूट इतकी आहे. ही विहीर बांधण्यासाठी तब्बल 3 वर्ष लागले असून आतापर्यंत 2 कोटी रुपयाच्या आसपास या विहिरीसाठी खर्च आला आहे. पुढील बातमी, महिला बचत गटांना 20 लाखाचे कर्ज वाटप. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने 20 महिला बचत गटांना प्रत्येकी 1 लाख रुपये प्रमाणे 20 लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान तसेच पंचायत समिती खेड यांच्यातर्फे हे कर्ज वाटप करण्यात आले आहे. महिलांनी बँक व्यवहार व्यवस्थित ठेवल्यास यापुढे विना तारण 10 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येईल असेही इथे जाहीर करण्यात आले आहे. पुढील बातमी, तोडणी सुरू असतानाच 30 एकरवरील ऊस जळून खाक. अहमदनगर मधील पाथर्डी येथे शेतकऱ्याच्या ऊसाला आग लागून सुमारे 30 एकर ऊस जळून नुकसान झाले आहे. तनपुरेवाडी येथील ऊसाच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मजुरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग मोठी असल्याने त्यांना देखील यश आले नाही. या आगीने तनपुरेवाडी येथील शेजारी असलेल्या 10 शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसाने पेट घेतला आणि मोठे नुकसान केले आहे. पुढील बातमी, आता द्राक्ष खरेदीतील फसवणुकीला बसणार आळा. आता द्राक्ष खरेदीचे केवळ तोंडी सौदे होणार नाही तर सौद्याची पावती तयार केली जाणार आहे. त्यामुळे लेखी पद्धतीने व्यवहार होणार असून
यामुळे फसवणुकीच्या प्रकाराला आळा बसणार आहे। द्राक्ष तोडणीच्या अगोदर केवळ तोंडी सौदे होत असल्याने मालाची खरेदी होणारच असे नव्हते। व्यापारी सौदे होऊन देखील खरेदीकडे पाठ फिरवत होते। आता लेखी पुरावा असल्यामुळे खरेदी करणे हे बंधनकारक राहणार आहे। द्राक्ष लेखी पद्धतीने खरेदी विक्री केली जाणार असल्याची भूमिका द्राक्ष उत्पादक संघाने घेतली आहे। पुढील बातमी, शास्त्रीय संगीत ऐकून गायीच्या दूध उत्पन्नात वाढ, तरुण शेतकऱ्याचा अनोखा अंदाज। दुधाचे उत्पादन वाढवायचे असेल तर आपण हिरवा चारा किंवा पेंड किंवा कळना या पशुच्या खाद्यामध्ये वाढ करतो, त्यामुळे दुधाच्या उत्पन्नात काही प्रमाणात वाढही होईल। मात्र दुभत्या जनावराने जर शास्त्रीय संगीत ऐकून उत्पन्नात वाढ होत असल्याचे सांगितले तर ते खरे वाटणार नाही। पण एका तुर्की शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे। एक गायीचे दिवसाला साधारण 22 लिटर दुधाचे उत्पादन होते, मात्र जेव्हापासून शास्त्रीय संगीत ऐकण्यास सुरुवात केली तेव्हापासून उत्पन्नात थोडी नाही तर 5 लिटरने वाढ झाली असल्याचा दावा त्याने केला आहे। पुढील बातमी, किसान रेल्वेचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला। केंद्र सरकारच्या किसान रेल्वे योजनेचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे। केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या 5,58,000 टन शेतमालाची वाहतूक करण्यात आली। यापैकी 76% शेतमालाची वाहतूक ही एकट्या महाराष्ट्रातून झाली आहे। विशेषतः कोरोना काळात काही भागामध्ये लॉकडाऊन केल्याने केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। अशा प्रकारे शेती संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।